मित्रांनो, मागील भागात आपण मल्टिप्लिकेशन ला सुरुवात केलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण मल्टिप्लाइंग अ थ्री डिजिट नंबर बाय एनी वन डिजिट नंबर बाय लॅटिस मेथड, म्हणजे तीन अंकी संख्येला कोणत्याही एका अंकी संख्येने गुणणे चौकट पद्धतीने गुणाकार कसा करायचा ते आज आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, वन सेट ऑफ टेक्स्ट बुक्स कॉस्ट रुपीज 245, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 सच सेट्स. म्हणजे काय तर एका टेक्स्ट बुक म्हणजे पाठ्यपुस्तक संचाची किंमत 245 आहे, तर अशा 8 पाठ्यपुस्तक संचांची किंमत किती हे आपल्याला पाहिजे. काल आपण पाहिलेलं आहे की जर एका वस्तूची किंमत माहीत असेल तर एकावरून अनेकांची किंमत काढताना आपण मल्टिप्लिकेशन करतो. तसंच या एक्झाम्पल मध्ये एका पाठ्यपुस्तक संचाची किंमत माहीत आहे, ती म्हणजे 245, आणि अशा 8 पाठ्यपुस्तक संचांची किंमत आपल्याला काढायची आहे. चला आता लॅटिस मेथडने सुरुवात करूया. लॅटिस मेथडला असे बॉक्स आखायचे, किती डिजिट आहेत त्याच्यावरून ते बॉक्स आखायचे आहेत. मी या ठिकाणी थ्री डिजिट नंबरला वन डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचे म्हणून फक्त दोनच बॉक्स आखले. आता तिथे काय करायचं पाहूया. पहा, आधी 245 मल्टिप्लाय 8 आपण राईट डाऊन करून घेऊ. आता हा जो पहिला बॉक्स आहे त्या पहिल्या बॉक्समध्ये मल्टिप्लायचं साईन द्यायचं. नेक्स्ट हे जे 245 याची फोड करायची आहे, ज्याप्रमाणे आपण एक्सपांडेड फॉर्म पाहिला तो आता या ठिकाणी वापर करायचा आहे, त्याचा यूज करायचा आहे. मग आता 200 म्हणजे त्याच्या पुढे 2 डिजिट आहेत, 1 2, 200 कसं लिहितो तर 200. अशा प्रकारे आपण त्याचा एक्सपांडेड फॉर्म करणार आहे थोडक्यात. त्यानंतर 4 कोणत्या प्लेसला आहे, टेन्स, म्हणून 4 टेन्स मीन्स 40. अँड लास्ट वन युनिट प्लेसला आहे 5, तो तसाच राईट डाऊन करायचा. अशा प्रकारे याची फोड करायची थोडक्यात. आणि मल्टिप्लाय काय आहे, 8 वन डिजिट नंबर, तो या बॉक्समध्ये लिहायचा आहे. पहा, आणि पुढे आता आपण मल्टिप्लायला सुरुवात करूया. आता 8 मल्टिप्लाय 2 करणार आहे. मग 8चा टेबल 2 पर्यंत म्हणायचा किंवा 2चा टेबल 8 पर्यंत म्हणायचा, यासाठी टेबल आले पाहिजेत. मग आपण 8चा टेबल 2 पर्यंत काउंट करूया. 8 1 8, 8 2 16, म्हणजे 16 आले. 8 2 16 या ठिकाणी आपण राईट डाऊन करणार आहोत. नेक्स्ट कोणत्याही नंबरने 0ला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येत, त्यामुळे 8 मल्टिप्लाय 0 0, 8 मल्टिप्लाय 0 0, म्हणजे हे वरचे 2 0 जे आहेत 2 0 ते तसेच खाली आले, म्हणजे 8 ने 200ला मल्टिप्लाय केल्या 1600 हे आले आन्सर. इथंच थांबलोय का आपण, नाही. आता नेक्स्ट 8 मल्टिप्लाय 4, म्हणजे 8चा टेबल 4 पर्यंत म्हणायचा. म्हणूया 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 32 जे आपण बोलतो तेच इथं राईट डाऊन करायचं. 8 4 32, इथेही 0 आहे. मग 8 मल्टिप्लाय 0 0, तसाच खाली लिहायचा. आता 8 मल्टिप्लाय 5 करूया, म्हणजेच 8चा टेबल 5 पर्यंत जर काउंट केला तर 8 5 40, अशा प्रकारे ठिकाणी 40 येणार आहे. म्हणजे 8ने 200ला मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर मिळालं, 8ने 40ला मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर मिळालं, आणि लास्ट वन 8ने 5ला मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर मिळालं. मग हे जे आहे आपण हे तीन बॉक्स आपण, हा जो शेजारी बॉक्स आपण
ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये ते नंबर लिहायचे. मग पहिला काय आहे 1600 प्लस करणार आहोत. दुसरा काय आहे 320. मग 100 प्लेसच्याच खाली आला पाहिजे 3. मी जर इथं लिहिलं तर चुकणार आहे 1000 प्लेसच्या खाली, म्हणून 100 प्लेसच्या खाली 100 प्लेस 320. आणि लास्ट वन काय आलेला आहे 40. 40 टू डिजिट आहे फक्त, म्हणून टेन्सच्या खाली टेन्स आणि युनिटच्या खाली युनिट 40. आता आपणाला ऍडिशन कराय सोपं जाईल. मग सगळे झिरो जरी आपण काउंट केले, 0 + 0 + 0 तसाच येणार आहे. 0 + 2 = 2 आणि 2 + 4 = 6. या ठिकाणी 6. आणि नेक्स्ट 100 + 6 + 3 = 9. खाली काहीच नाहीये, म्हणून या ठिकाणी 9. आणि 1000 प्लेसला आहे त्याच्या खाली कोणताही नंबर नाही, म्हणून 1 तसाच आपण खाली घेतला. आन्सर आले 1960. म्हणजे अशा 8 पाठ्यपुस्तक संचयांची किंमत असणारे 1960, यालाच आपण लॅटिस मेथड असे म्हणतो. अजून आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. मी लिहितो 124 × 3. ज्याप्रमाणे एक्झाम्पल मध्ये आपण एक्सपांडेड फॉर्म सारखी फोड केली तशीच इथं सुद्धा करणार आहोत. मग आता इथं मल्टिप्लायचं साइन देऊन घ्यायचं आधी. पुढे 124 × 3 असं हे एक्झाम्पल आहे. मग आपण पाहूया 100 प्लेसला कोण आहे 1, त्याचा एक्सपांडेड फॉर्म काय होईल 100, म्हणून इथं लिहिचा 100. नेक्स्ट 2 tens मीन्स 20. काय अवघड नाही, 2 च्या पुढे 1 डिजिट आहे म्हणून 2 वर फक्त 10 द्यायचा. आणि लास्ट 1 4 युनिट्स तो तसाच. आता मल्टिप्लाय काय आहे 3, म्हणून या बॉक्सला येणार 3. आता आपण हा गुणाकार करूया किंवा मल्टिप्लिकेशन करूया. 3 × 1 म्हणजे 3 चा टेबल 1 पर्यंत म्हणायचा. 3 × 1 = 3 तसंच येणार. 3 × 1 = 3 हे 20 त्याच्यावर येणार आहे, कारण 3 ने जरी आपण 0 ला मल्टिप्लाय केलं तरी आन्सर 0 येणार आहे. आता 3 ने 20 ला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच 3 चा टेबल 2 पर्यंत म्हणायचा. 3 × 1 = 3 3 × 2 = 6 आणि या 2 वर 0 आहे, त्या 0 ला जरी 3 ने मल्टिप्लाय केलं 3 × 0 = 0 येणार आहे. पुढे आता 3 ने आपण या 4 युनिटला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच 3 चा टेबल 4 पर्यंत म्हणायचा, काउंट करायचा. म्हणा 3 × 1 = 3 3 × 2 = 6 3 × 3 = 9 3 × 4 = 12 4 वर 0 आहे का, नाही, म्हणून इथं सुद्धा 0 वगैरे काही येणार नाही. आता हे जे आन्सर आलेलं आहे हे तीनही बॉक्स हे आपण या शेजारच्या बॉक्स मध्ये लिहून घेऊया. पहिला आलेला आहे 300, म्हणून इथे लिहिचे 300 प्लस काय आहे 60. टेन्सच्या खालीच बरोबर टेन्स आणि युनिटच्या खाली युनिट. लास्ट वन आहे 12. प्लसचं साईन द्यायला विसरायचं नाही. 12 झाली असं मांडून घ्यायचं नाही. मग 0 + 0 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड केला तर 2. पुढे टेन्स प्लेस 0 + 6 = 6 6 + 1 = 7 आणि लास्टला 100 प्लेसच्या खाली 3 आहेत. 300 आहेत त्याच्या खाली काहीच नाहीये, म्हणजे 3 तसंच येणार आहे. म्हणजे आन्सर आपलं आलं 124 × 3 = 372 असं हे आन्सर आलेलं आहे. कोणीही चुकणार नाही, सराव करायचा. अजूनही आपल्याला
मल्टीप्लाइंग अ थ्री डिजिट नंबर बाय अ टू डिजिट नंबर घ्यायचा आहे, त्या भागामध्ये काही न समजलेला भाग आपण समजून सांगणार आहे। तर तुम्ही सर्वांनी टेक्स्टबुक पेज नंबर 30 वर जी सेकंड एक्सरसाइज आहे स्वाध्याय, तो तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे। थँक्यू।